नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय बुद्धिमत्ता चाचणी प्रकरण दुसरे वर्गीकरण स्वाध्याय दोन पॉईंट एक आता यामधील प्रश्न समजण्यासाठी आपलं अवांतर वाचन असणं खूप आवश्यक आहे याच्यामध्ये इतिहासा संबंधित काही प्रश्न असू शकतात विज्ञानाच्या संबंधित असतील भूगोलाच्या संबंधित असतील तर ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आता प्रश्न बघूयात पुढील प्रश्नातील पर्यायातील तीन पदांचा त्यांच्या सारखेपणामुळे एक गट बनतो व या गटात न बसणारे पद ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ गोल करायचे आपल्याला वर्तुळ गोल करायचं आहे इथं मी ते दिलेलं नाही आपण प्रत्येक तिथं मी ठीक करणार आहे जे गटात बसत नाही ते प्रश्न पहिला मृग व्याध सप्तर्षी वृषिक आता तुम्हाला अवकाशगंगा माहीत आहे आणि अवकाशगंगा ही एकूण अठ्ठ्याऐंशी तारकासमूहामध्ये विभागली गेलेली आहे तर त्याच्यामध्ये हे जे मृग सप्तर्षी वृषिक ही काय आहे तारकासमूहांची नावं आहेत आणखी नाव कुंभ गरुड देवयानी ही तारकासमूहांची नावं आहेत आणि व्याध जसं आपला सूर्य हा तारा आहे तसं व्याध हा एक तारा आहे व्याध अगस्ती स्वाती हे तारा आहे म्हणजे मृग सप्तर्षी आणि वृषिक ह्या काय आहेत तारकासमूह आहेत आणि व्याध हा तारा आहे त्यामुळे हा या गटामध्ये बसत नाही प्रश्न दुसरा संधिवात कॉलरा हिवताप इन्फ्लुएंजा आता तुम्ही हे विज्ञानानं शिकलेलं आहात आता संधिवात हा आजारामध्ये काय होतं आपलं जे जॉईंट्स असतात हाडं असतात म्हणजे बनके असतील गुडघा असेल हे दुखतं आणि कॉलरा हिवताप आणि इन्फ्लुएन्झा हे काय हे काय हे रोग हे तिन्ही संसर्गजन्य आजार आहेत म्हणून ह्या यांचा एक वेगळा आहे आणि म्हणजे हा संधिवाद जो शब्द आहे या गटामध्ये तो बसत नाही म्हणून हा पर्यायाचं उत्तर आहे प्रश्न तिसरा दूरचित्रवाणी भ्रमणध्वनी आंतरजाल आणि ईमेल आता हे तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल दूरचित्रवाणीमध्ये काय करतो आपण टी व्हीवर म्हणजे टी व्ही दूरचित्रवाणी म्हणजे टी उस... व्ही ते पिक्चर बघणं सिरियल बघणं भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल याच्यावर आपण काय करतो संवाद साधतो आंतरजाल इंटरनेट याच्यावरूनही संवाद साधतो आणि ईमेल ईमेलवर आपण काय करतो मेसेज पाठवत असतो म्हणजे हे काय आहे हे मेसेज पाठवण्यासाठीची साधनं आहेत संदेशाची देवाणघेवाण करणारी आणि दूरचित्रवाणी म्हणून या गटामध्ये बसत नाही नंबर चार विशेषण अलंकार क्रियापद सरनाम आता हे तुमच्या लगेच लक्षात लगे लगे आलं असेल याच्यामध्ये कोणतं बसणार नाही गटामध्ये सर्व नाम अगदी बरोबर कारण विशेषण क्रियापदी काही शब्दांच्या जाती आहेत मी अलंकार याच्यामध्ये बसत नाही पाचवं रोम बर्लिन हॅमबोर्ग अँड म्युनिक आता हे तुम्हाला भूगोलामध्ये तुम्ही हे अभ्यास आहे इतिहास आणि भूगोल ह्यामध्ये हे शब्द तुम्ही ऐकलेले नसतील तर याच्यामध्ये रोम हे शहर जे आहे हे इटली या देशामध्ये आहे आणि बाकीचे जे आहेत हे कुठं आहेत हे सर्व जर्मनमध्ये आहेत म्हणजे रोम याच्यामध्ये बसत नाही या गटामध्ये प्रश्न सांवा आता हे नीट बघा समजून घ्या जवाहरलाल नेहरू भुलाभाई देसाई तेज बहादूर सप्रू आणि रवींद्रनाथ टागोर आता पंडित जवाहरलाल नेहरू हे तुम्हाला माहिती आहे कायदे पंडित होते आणि आपले ते दे, देशाचे पहिले पंतप्रधान पण होते हे कायदे पंडित आहेत भुलाभाई देसाई हे सुद्धा महात्मा गांधींचे खूप चांगले अनुयायी आणि हे कायदे पंडित होते आपली आझाद हिंद सेना जी होती त्या ते त्यावेळेस ते त्यांनी अनेक त्यांचे ते, कोर्टामधले खटले भुलाबाई देसाई जे गुजरातचे होते त्यांनी रडले होते तेज बहादूर सपरू हे अलीगडचे आणि हे सुद्धा काय होते कायदे पंडित होते म्हणजे याच्यामध्ये नरवींद्रनाथ टागोर हे तुम्हाला माहितच आहे का हे काय एक साहित्यिक का आहेत हे साहित्यिक आहेत म्हणजे लालबहादूर सॉरी जवाहरलाल नेहरू भुलाभबाई देसाई आणि तेज बहादूर सपरू हे काय आहेत हे पंडित आहेत आणि हे काय आहेत हे साहित्यिक आहेत म्हणून रवींद्रनाथ टागोर या गटामध्ये बसत नाहीत पर्याय क्रमांक चार चपाती पाव इडली डोसा आता तुम्हाला माहिती आहे हे डोसा आणि इडली कसे केले जाते ते पदार्थ आंबून केलं जातं हा ना पावसुद्धा आंबवून केलं जातं आणि चपातीमध्ये तशी सरळ आपण हे करून त्याला डायरेक्ट केली जाते, जाते। चपाती म्हणजेच याच्यामध्ये कोणत्या गटात बसणार नाही तर चपाती आता प्रश्न आठवा आता हे एक नीट समजून घ्या पितळ कांस्य कथिल पोलाद आता पितळ पितळला आपण काय शब्द इंग्रजीमध्ये ब्रास कांस्य ब्रांज कथिल टीन आणि पोलाद म्हणजे काय स्टील हे तुमच्या माहितीसाठी स्टीलबल इयल स्टील आता जे, हे, हे कथिल, कथिल जे ब्रास आहे पितळ जे आहे हे कशापासून बनतं तर कॉपर आणि झिंक यांच्या दोघांच्या मिश्रणामधून दोघांना एकत्र केल्यानंतर एक संमिश्र आहे कांस्य किंवा ब्रांझ हे कशापासून तयार होतं कॉपर आणि टीनपासून कथिल कथील मात्र हा काय धातू आहे कथील म्हणजे टीन हा एक धातू आहे आणि पोलाद म्हणजे स्टील हे कशापासून तयार होतं आयर्न अँड कार्बनपासून म्हणजे हे सर्व म्हणजे पितळ कांस्य आणि पोलाद पितळ कांस्य आणि पोलाद ही काय आहे सगळी संमिश्र आहेत दोन धातूंपासून बनलेली आहे आणि हे मात्र काय करतील हा एक धातू आहे म्हणजे त्यामुळे हा या गटामध्ये बसत नाही प्रश्न क्रमांक नऊ भोपळा टोमॅटो वांगी आळू हे तुमच्या लगेच लक्षात आलं असेल भोपळा टोमॅटो वांगी हे काय आहेत फळभाज्या आहेत काय आहे ते फळभाज्या आणि ही काय आळू आळू पालेभाजी आहे आता दहावं मॉन्टेस्क्यू रुदरफोर्ड रुसो अँड फॉल्टवेअर आता तुम्ही इतिहासामध्ये अभ्यासलेला आहे मॉन्टेस्कू हा एक फ्रान्सचा प्रसिद्ध म्हणजे राजकीय विचारवंत होता राजकीय विचारवंत नंतर रुदरफोर्ड रुदरफोर्ड हा काय शास्त्रज्ञ आहे की त्यांनी स्ट्रक्चर ऑफ आयटम याच्यावर त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे तुम्ही अभ्यासला असले विज्ञानामध्ये रुसो रुसासुद्धा हा एक काय राजकीय विचारवंत आहे आणि फॉल्टवेअर हा सुद्धा फ्रान्सचा एक राजकीय विचारवंत आहे म्हणजे हे मॉन्टेस्क्यू रुसो आणि वॉल्टअर हे काय आहेत राजकीय विचारवंत आहेत आणि रुदर फोर्ड काय हा शास्त्रज्ञ आहे म्हणून रुदरफोर्ड याच्यामध्ये बसत नाही अकरावं अँडीज टायबर डेन्यूब अँड स्प्री आता तुम्ही हे भूगोलामध्ये दे अभ्यासलेले बघा आता संबंध कशाशी आहे भूगोलाशी संबंधी आहे त्याच्यामध्ये हा पर्वत आहे आणि ह्या सर्व काय आहेत या नद्या आहेत या सर्व नद्या आहेत तुम्ही भूगोलामध्ये अभ्यासलेलं आहे म्हणजे अँडिश पर्वत याच्यामध्ये बसत नाही प्रश्न बारावा परीघ जीवा रुंदी व्यास परीग परीघ म्हणजे त्याला आपण का इंग्रजीमध्ये सर्कम्फरन्स जिवा कॉर्ड रुंदी बेड आणि व्यास डायमीटर आता हे म्हणजे हे सर्कम्फरन्स परीघ जीवा व्यास हे कशाशी संबंधित आहे सर्कलशी संबंधित आहे एकाशी संबंधित वर्तवाशी संबंधित आहे रुंदी हा शब्द वर्तवाशी संबंधित नाहीत म्हणून याच्यामध्ये कोणतं बसणार नाही शब्द रुंदी हे बसणार नाही तेरा तेरावं मार्च डिसेंबर ऑगस्ट एप्रिल हे सोपं आहे मार्च हा एकतीस मार्चमध्ये एकतीस दिवस असतात डिसेंबरमध्ये एकतीस दिवस असतात ऑगस्टमध्ये एकतीस दिवस असतात आणि एप्रिलमध्ये किती दिवस असतात तीस दिवस असतात म्हणजे याच्यामध्ये कोणता शब्द बसणार नाही गटामध्ये एप्रिल हा बसणार नाही प्रश्न क्रमांक चौदा आता हे पण एकदा नीट समजून घ्या प्रश्न चौदा बघा इनसॅट भास्कर चंद्र आणि आय आर एस आता इनसॅट इनसॅट हे काय ते बघा तिथं खा इथंच लिहितो मी इन्सॅट आय एम एस ए टी इनसॅट म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टीम यामध्ये अनेक सॅटेलाईट्स उपग्रह हे अवकाशामध्ये सोडलेले आहेत भास्कर हा एक उपग्रह आहे जो आपल्या इस्रो जी आपली संस्था आहे तिथून हे सगळे उपग्रह सोडले जातात भास्कर हा एक उपग्रह आहे उपग्रह आहे आणि चंद्र चंद्र हा कोणता आहे हा नैसर्गिक आहे चंद्र काय आहे हा नैसर्गिक उपग्रह उपग्रह आहे आणि हा आय आर यस आय आर यस आय आर एस याचा अर्थ होतो इंडियन रिमोट सेन्सेसिंग आणि याच्यामध्ये सुद्धा अनेक सॅटेलाईट आय आर एस स्क्रीनमध्ये आलं नव्हतं आय आर एस इंडियन रिमोट सेन्सिंग तर याच्यामध्ये अनेक उपग्रह सोडलेले आहेत या सिरीजमध्ये की ज्याच्यामधून आपल्याला जमीन पाण्याचे श्रोत आणि समुद्री जीव याचा अभ्यास करण्यासाठी इथं उपग्रह सोडलेले आहेत म्हणजे हे काय आहेत इन्साय भास्कर आणि आय आर एस -E हे काय आहेत आपण तयार केलेले मानवनिर्मित आहेत उपग्रह आणि चंद्रमात्र हा नैसर्गिक आहे म्हणून हा तो या गटामध्ये बसत नाही या गटामध्ये तो बसत नाही प्रश्न क्रमांक पंधरावा आता तुमच्या लक्षात हे सोपे आहेत कबड्डी सुरपारंभी सुरपारंभी म्हणजे जर झाडावर पकडापकडी खेळतात त्याला सुरपारंबी म्हणतात क्रिकेट आणि बुद्धिबळ तर हे सगळे कोणते खेळ आहेत सुरपारंभीचे काय स्पर्धा होत नाहीत है ना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा राज्यातल्या तर हे सगळे राष्ट्रीय खेळ आहेत त्यांनी सुप्रारंभी आपला हा जो आपण मित्र सवंगड्यांसोबत खेळतो तो, तो खेळ येतोय तर हा त्याच्यामध्ये बसत नाही प्रश्न क्रमांक सोळा नंदिनी आत्मजा भार्या आणि सुता तर नंदिनी आत्मजा आणि सुता या सगळ्यांचा अर्थ काय सारखाच का होतो मुलगी या अर्थाने आहे आणि भार्या याच्यामध्ये हे वेगळं आहे मराठीच्या याच्यामध्ये तुम्ही अभ्यासलेला असेल प्रश्न क्रमांक सतरा फणस सीताफळ पपई आणि आंबा आता याच्यामध्ये काय फरक आहे फणस सीताफळ पपई आंबा आता आंब्यामध्ये काय असतं एकच बिया असते एक, एक कोय असते फणसमध्ये अनेक बिया असतात सीताफळामध्ये तुम्ही बघितलं असेल अनेक बिया असतात आणि पपईमध्ये सुद्धा असतात म्हणजे त्यामुळे आंबा हे शब्द याच्यामध्ये बसत नाही प्रश्न क्रमांक अठरा ट्विटर व्हॉट्सअप यूट्यूब फेसबुक आणि तुम्ही सहज सांगू शकाल याच्यात कोणता बसणार नाही या गटामध्ये करेक्ट यूट्यूब बसणार नाही कारण ट्विटरवर आपण संवाद साधतो मेसेज असतात व्हॉट्सअपवर पण संवाद देतो फेसबुकवर पण संवाद साधतो आपले लेख लिहितो आणि यूटूबवर मात्र सिनेमे असणार किंवा काही व्हिडिओज आपण त्याच्यामध्ये बघत असतो म्हणून यूट्यूब याच्यामध्ये बसत नाही नऊ एकोणावीस माऊस सी पी यू सी डी अँड मॉनिटर आता माऊस सी पी यू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी डी जे आपण सीडी वापरतो आणि मॉनिटर आता हे काय आहे ते कॉम्प्युटरचे पार्ट्स आहेत माऊस सी पी यू आणि मॉ मॉनिटर आणि सी डी मात्र हे काय एक्सटर्नल आहे हे वेगळं आहे म्हणून त्या गाठामध्ये बसत नाही प्रश्न विसावा भांगडा कुचीपुडी भरतनाट्यम कथ्थक आता हे तुम्ही इतिहासामध्ये अभ्यासलेला आहे इतिहासामध्ये याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे तर याच्यामध्ये भांगडा जे आहे हे एक लोकनृत्य आहे आणि कुचीपुडी भरतनाट्यम आणि कथ्थक हे जे आहेत हे कोणती आहेत शास्त्रीय नृत्य आहेत म्हणजे भांगडा याच्यामध्ये बसत नाही नंबर एकवीस गोटी बांगडी लाडू आणि चेंडू आता गोटी का का ही काय भरिव असते गोलाकार असते बांगडी ही वर्तुळाकार असते हा पण भरिव असतो गोलाकार चेंडू पण भरिव म्हणजे त्याच्यामध्ये काय बसत नाही बांगडी ही वर्तुळाकार असतं बांगडी हा शब्द या गटामध्ये बसत नाही प्रश्न क्रमांक बावीस अश्विन कार्तिक श्रावण मार्गशीर्ष जसं आपल्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये कोणत्या महिन्यात किती दिवस असतात हे माहिती आहे तसं याच्यामध्ये सुद्धा श्रावणमध्ये किती दिवस असतात एकतीस दिवस असतात आणि मध्ये तीस दिवस असतात कार्तिकमध्ये तीस दिवस असतात आणि मार्गशीर्षमध्ये तीस दिवस असतात त्यामुळे श्रावण हा जो महिना आहे या गटामध्ये तो बसत नाही आणि प्रश्न क्रमांक तेवीस विहंग पक्षी अंडज ख आता हे तुम्ही समानार्थी शब्द बघितलेले आहेत समानार्थी शब्द बघित अभ्यासले असेल तुम्हाला लक्ष लक्षात येईल की पक्षी विहंग अंडज याचा अर्थ स समान आहे याचा अर्थ काय आहे समान आहे परंतु ख म्हणजे आकाश म्हणजे हा शब्द याच्यामध्ये वेगळा आहे